फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज तुम्हाला वेगळा काहीतरी दाखवणार आहे मी। तर या ठिकाणी आपल्याकडे जे घरातले लहान मुलं असतात, तर त्यांच्या स्वेटर वगैरे ते लहान होऊन जातात, तर वापरत नसलेल्या स्वेटरची ही कॅप आहे, ही टोपी आहे। तर स्वेटर लहान झालेलं आहे मुलाचं आणि आता ही टोपी वापरत नाहीये, तर यापासून एक आपण सुंदर अशी पर्स बनवून घेणार आहोत। तर या ठिकाणी ही जी नॉट आहे तर ती आपण काढून घेणार आहेत आधी, सगळ्यात आधी। हे बघा, ही नॉट काढून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर अशी उलट करायची आपल्याला। हे बघा, ऑलरेडी तिला मस्त असा शेप आहेच। तर या बाजूने आपण काय करणार आहेत की याला स्क्वेअर शेप देणार आहेत, थोडासा फॅन्सी, आणि त्याने आपण पर्स बनवणार आहोत, साइड पर्स। तर बघूया, या ठिकाणी अशी स्क्वेअर शेप मध्ये आपण करून घेतलेली आहे आणि या बाजूने ओपन बाजूने। तर इकडून आपण आता एक 8.5 इंच घेणार आहोत आणि सरळ असा आखून घेणार आहोत, म्हणजे एवढा भाग आपल्याला कापायचा आहे। तर या बाजूने पण एक 8.5 इंच आलं पाहिजे, बरोबर आखून घेतलेला आहे। हे बघा, असं ते कापून घ्यायचं। कापून घेतलेली, तर ह्या बाजूने आपण आता स्टिच करून घेणार आहोत। त्यानंतर ह्या दोरीची आपण त्याला नॉट लावणार आहोत, तर तुम्हाला दाखवते आता। या ठिकाणी बघा, मी असं शिवून घेतलेलं आहे आता या बाजूने, आतल्या बाजूने, आणि त्याला उलट केलेलं आहे। तर आतल्या बाजूने शिवल्यानंतर असं काही लुक आहे। या ठिकाणी थोडंसं मी राहू दिलेलं आहे हे ओपन, कारण आपल्याला या ठिकाणी आपल्याला चैन लावायची आहे आतमध्ये। तर त्यासाठी ही बघा अशी छोटी चैन मी आणलेली आहे आणि ती आपण इथे आतमध्ये अटॅच करणार आहोत। तर आणि वरती आपण अशा पद्धतीने ही लेस आहे तर ती इथे डेकोरेशन म्हणून एक आपण लावणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने इथे तिला शिवून घ्यायची। तर हे आता मी लावून घेते। तर या ठिकाणी हे बघा फ्रेंड्स, मी चैन लावून घेतलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथे मी चैन लावून घेतलेली, म्हणजे ती दिसणारही नाही, याच्यामध्ये ती कव्हर होऊन जाणार आणि ही अशी इझिली आपण तिला ओपन करू शकतो आणि मध्ये भरपूर असं स्टोरेज आपल्याला मिळत आहे। तर या ठिकाणी आता मी ही लेस पण लावून घेतलेली आहे। ही बघा, खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि इकडे जे ओपन भाग आहे तो पण आपण मध्ये टाकून, या ठिकाणी असं मध्ये टाकून त्या ठिकाणी शिलाई टाकून घेणार आहोत। पण त्याआधी आता आपण काय करणार आहोत, हे जे उरलेला भाग होता टोपीचा, जो साईडचा आपण एक्स्ट्राचा कापला, तर त्याने आपण या ठिकाणी असं कापून घेणार आहोत आणि या ठिकाणी असं इकडच्या साईडला अटॅच करून या ठिकाणी एक टच बटन आपण लावणार आहोत। तर एवढा तुकडा मी काढून घेतलेला आहे। एका बाजूला तर शिलाई आहे, या बाजूने ओपन असल्यामुळे त्या ठिकाणी आपण अशी बारीक एक शिलाई घालणार आहोत। ते झालं आणि त्यानंतर याला नॉट साठी आपण ब्लाउजांना जी नॉट लावतो ते मी वापरणार आहे। हे बघा, डबल घेतलेली आहे आणि अजून त्यामध्ये एक दुसरी नॉट अटॅच करणार आहे मी त्याच मापाची आणि त्याची वेणी घालून घेणार आहे, म्हणजे मग जेणेकरून त्याला ग्रिप मिळेल। एवढी अशी ही घेते। या ठिकाणी तरी ह्या तिघांची अशी मी वेणी घालून घेणार आहे, म्हणजे आपल्या ह्या पर्सला अशी नॉट होऊन जाईल। तर या ठिकाणी आधी आपण हे लावून घेऊया आणि मग दाखवते तुम्हाला। या ठिकाणी फ्रेंड्स, मी हे लावून घेतलेलं आहे आता आणि या ठिकाणी मी असं एक टच बटन लावलेलं आहे आणि इथे पण लावलेलं आहे, तर जेणेकरून त्यास आपल्याला बंद करता येईल। आणि ही नॉट देखील लावून घेतलेली आहे,
तर ही मुकळीच मला चांगली वाटली की तिला वेणी घालून ती जास्त शॉर्ट होत होती तशी मुकळीच छान दिसते। आणि या ठिकाणी हे बटणे आपण असं लावू शकतो। त्यानंतर हे जे मोती आहेत तर ते मी या पर्सवर या ठिकाणी असे अटॅच करणार आहे। बघा खूप सुंदर असा लुक येणार आहे। दोऱ्याने ते आपल्याला लावायला लागणार आहेत हाताने। तर या ठिकाणी बघा असं लांब लांब असे सगळ्या ठिकाणी मी ते लावून घेणार आहे। ते खूप छान वाटते। हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे आता या ठिकाणी लावून घेणार आहोत दोऱ्याच्या मदतीने। तर या ठिकाणी आपली पर्स रेडी झालेली आहे फ्रेंड्स। हे बघा खूप सुंदर वाटणारही नाही की बाहेरून आणलेली आहे। हे बघा खूप छान असा लुक आलेला आहे तिला। आणि हे बंद पण मॅचिंग झालेले आहेत। तर आपल्याकडे जुने स्वेटर किंवा जुन्या टोप्या वगैरे असतील तर त्यापासून इतकी सुंदर अशी पर्स आपण बनवू शकतो। स्टोरेज पण छान आहे। त्याला मी टच बटन असं लावून घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण जीन्सवर किंवा साडीवर दोघं ठिकाणी आपण वापरू शकतो। तर असं आपलं मोबाईल वगैरे आणि पर्स वगैरे आपण इझिली असल्यामध्ये ठेवू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी कमी खर्चात करू शकता।